नमस्कार मुलांनो, पहिल्या भागात आपण महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण या प्रकरणातील स्त्री शक्तीच्या आविष्काराचे प्रतीक लाटणे मोर्चा याविषयी माहिती पाहिली. आजच्या या भागात आपण चिपको आंदोलन आणि मद्यपान विरोधी आंदोलन अशा दोन विधायक चळवळींविषयी माहिती जाणून घेऊया. तर सर्वप्रथम चिपको आंदोलनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. मुलांनो, चिपको आंदोलन हे हिमाचल प्रदेशातील जंगल भागातील वृक्षतोड थांबविण्यासाठी, जंगल आवरण वाचविण्यासाठी केले गेलेले आंदोलन होते. या आंदोलनाची कहाणी अशी आहे, हिमाचल प्रदेशातील अलकनंदा नदीच्या खोऱ्यातील जंगलाचा एक भाग सरकारने क्रीडा साहित्य म्हणजे जसे क्रिकेटची बॅट, हॉकी स्टिक, स्टंप तयार करणाऱ्या एका कंपनीला देण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला विरोध करण्यातून हे जनआंदोलन उभे राहिले. लोकांच्या या विरोधाची दोन कारणे होती. एक कारण, स्थानिक शेतकऱ्यांना शेतीची अवजारे तयार करण्यासाठी त्याच जंगलातील लाकडाचा वापर करण्याची परवानगी राज्य सरकारने नाकारली होती. आणि दुसरे कारण, त्या जंगलातील 2500 झाडे त्या व्यापारी कंपनीकडून तोडली जाणार होती. त्यामुळे जंगल संपत्ती आणि जंगल आवरणावर अवलंबून असणाऱ्या सर्व स्थानिक सजीवांचे खूप मोठे नुकसान होणार होते. त्यामुळे सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट्ट या पर्यावरण तज्ज्ञ पर्यावरण प्रेमी मंडळींसोबत गौरादेवी, वचनीदेवी, सुदेशादेवी यांसारख्या महिलांनी गावोगाव फिरून स्त्रियांना एकत्र आणले आणि जंगलात चिपको आंदोलन सुरू केले. जेव्हा कंपनीने पाठविलेले मजूर जंगलातील झाडांची तोड करण्यास पुढे सरसावले तेव्हा मंडल या गावातील महिलांनी आणि त्यांच्या छोट्या छोट्या मुलांनी पुरुष मंडळी गावात हजर नसतानाही जंगलतोड रोखण्यासाठी झाडाभोवती हातात हात घालून फेर धरला आणि झाडांना चिकटून मिठी मारून ते उभे राहिले. ठेकेदाराने अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या पण त्यातील एकानेही धमक्यांना भीक घातली नाही, एक जणही डगमगली नाही. शेवटी ठेकेदाराला, कंपनीला, राज्य सरकारला नमते घ्यावे लागले. निर्णय बदलणे भाग पडले. पर्यावरण रक्षणासाठी भारतातील महिलांनी केलेले हे एक अनोखे व्यापक आंदोलन इतिहासात चिपको आंदोलन म्हणून प्रसिद्ध आहे. यापुढे स्त्री शक्तीच्या विधायक आविष्काराचे आणखी एक उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशातील मद्यपान विरोधी आंदोलन. मद्य म्हणजे दारू आणि हे दारूचे व्यसन ती सेवन करणाऱ्या व्यक्तीचे आणि त्याच्या सोबत राहणाऱ्या कुटुंबाचे आणि समाजाचेही स्वास्थ्य बिघडवणारे असते. मद्यपानाच्या व्यसनामुळे जर घरातील कर्ता पुरुष अकाली मृत्यू पावला तर ते कुटुंबच उद्ध्वस्त होण्याची शक्यता आणि भारतभर काहीशी कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मद्यपान विरोधात आंध्र प्रदेशात पहिल्यांदाच एवढ्या शक्तीनिशी महिलांनी आंदोलन केले जे अरक विरोधी आंदोलन म्हणून प्रसिद्ध झाले. तर कथा अशी आहे, जानेवारी 1990 आंध्र प्रदेशात राष्ट्रीय साक्षरता कार्यक्रम राबविला जात होता. या साक्षरता अभियानामध्ये ज्या महिलांना इच्छा असूनही शाळेत जाता आले नव्हते, लहानपणीच लग्न झाल्यामुळे शिक्षण अर्धवट राहिले होते, अशा महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्यामुळे या अभियानाद्वारे महिला शिकू तर लागल्याच, त्यासोबत आपली सुखदुःखेही सांगू लागल्या. तेव्हा त्यापैकी बहुतेकांची दुःखे आणि समस्या ह्या घरातील पुरुष मंडळीच्या मद्यपानाच्या व्यसनामुळेच आहेत हे त्यांच्या लक्षात आले. त्यातच या कार्यक्रमाअंतर्गत सीताम्मा कथा सांगितली जायची, ज्यातून सीता नावाची महिला गावकऱ्यांना दारूच्या दुष्परिणामांच्या बाबत जागृत करून दारूला कशी अटकाव करते ते नाटक रूपाने सांगितले जाईल. अशा प्रकारे वातावरण निर्मिती होत असतानाच आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील दुबागुंटा या गावात 3 तरुण दारूच्या नशेत तळ्यात बुडून मरण पावले. या घटनेच्या निमित्ताने दुबागुंटा गावातील महिला एकत्र आल्या आणि गावातील अरक
म्हणजे स्थानिक दारू विक्रीची दुकाने बंद पाडली. आंध्र प्रदेशात सरकारी धोरणामुळेच गावागावात दारूची दुकाने उघडली गेली होती. म्हणून सरकारच्या या धोरणाच्या विरोधात जवळजवळ 5,000 गावातील महिलांनी मद्यपान विरोधी आंदोलन सुरू केले. त्यानंतर एक महिन्यातच 1 ऑक्टोबर 1992 रोजी राज्य सरकारने दारू विक्रीवर बंदी आणली. मुलांना हे मद्यपान विरोधी आंदोलन म्हणजे शिक्षणातून महिलांचे सक्षमीकरण झाल्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला पाहता येईल. या पुढील भागात महिला सक्षमीकरणासाठी करण्यात आलेल्या आणखी काही प्रयत्नांविषयी, उपाययोजनांविषयी आपण माहिती जाणून घेऊया. ठीक आहे, धन्यवाद.